दिवा पाटील यांचा 11वा स्मृतिदिन सोमवारी 24 जून रोजी असून दिवा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळात देण्यात यावे या मागणीसाठी रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई व पालघर या जिल्ह्यातील भूमिपुत्र एकवटले आहेत. आगामी 3 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने पनवेल व उरण सह शेजारील जिल्ह्यातील स्थानिक मतदारांचा या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सन 2025 पूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान उड्डाण होणार आहे, त्यासाठी विमानतळाच्या कामाला वेग आला आहे. दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्ष कृती समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नागरी विमान वाहतूक केंद्रीय व राज्यमंत्र्यांकडे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय. समितीचे शिष्टमंडळ नवी दिल्लीला जाणार असून विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय व्हावा असा प्रयत्न असल्याची माहिती दिवा पाटील सर्वपक्षीय नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली. बहिष्कार टाकणं कि न टाकणं हा आम्ही आता आमच्या कोर कमिटीमध्ये निर्णय घेणार आहोत आणि ही जयंती साजरी झाल्यानंतर आम्ही 8 दिवसानंतर कोर समितीची मीटिंग घेणार आणि त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की एकदा दिल्लीला चाचपणी करून यायचं. म्हणजे चाचपणी याचा अर्थ कपिल पाटलांनी हा प्रकरण हाताळलेलं होतं. बघा, आम्ही कपिल पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही या अधिवेशनात तिथे जाऊन भेटणार आहोत. केंद्रीय मंत्री नायडू आणि राज्यमंत्री मोहोळ यांना भेटणार आणि वस्तुस्थिती काय आहे ती जाणून घेणार आणि जर जाणीवपूर्वक जर काही विलंब होणार असेल तर त्याच्यामध्ये कोर कमिटीमध्ये आम्ही निर्णय घेणार. कारण निर्णय घेतल्या ठोक काही ते निर्णय घेतल्याशिवाय केंद्राला पण हालचाल होणार नाही. स्वस्त बसून काही विनंत्या अर्ज विनंत्या हो जर काही इनकेस जर त्यांनी दुर्लक्षित केलं त्याचा विधानसभेला परिणाम होणारच ना. आजही ओबीसीचा फॅक्टर बराच चालला ना, ओबीसीचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. तसेच पनवेल माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी सांगितले की जर लवकर निर्णय झाला नाही तर नक्की त्याचा परिणाम होणार या निवडणुकीत दिसून येईल. बघा, भूमिका आता आमची अशी आहे, विधानसभेला वेळ आहे, बरोबर आहे. विधानसभेला 4-5 महिने आणखी आहेत. ओके, ऑक्टोबर मध्ये आहे. ओके, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस आले प्रचारा लोकसभेच्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 25 विमान उडेल आणि दिवा पाटील साहेबांच्या नावानेच इथून उडेल. आमचं म्हणणं असं आहे की दिवा पाटील साहेबांचं नाव हे जर आता विधानसभेपूर्वी दिलं नाही तर त्याचे परिणाम भोगावा लागतील. अदरवाईज आपण आता पाहिलं सगळ्या मतांच्या टक्केवारीवर होती तर लोक खूप नाराज होतील आणि लोक मतांवर बहिष्कार टाकण्याचा 95 गावांनी हा जो निर्णय घेत आहेत हा ऍक्च्युअली मत बहिष्कार टाकू नये, मत फुकट घालवू नये, वाया घालवू नये, त्याला पर्याय सुद्धा असतो. पर्याय म्हणून लोक काय निर्णय घेतील ती जनता आता आक्रमक झालेली आहे कारण दिवस वाढत चाललेले आहेत आणि प्रशासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या वतीने त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही जोपर्यंत या ठिकाणी धावपट्टी सुरू होत नाही तोपर्यंत नाव देण्याच्या स्थितीत नाही, त्यांच्या फायली फिरतात असं वर्बली सांगण्यात आलेलं आहे. पण त्याची एखादी मुद्द्यासूत माहिती आपल्याकडे नाही किंवा कुठल्या प्रकारचा उड्डाण मंत्र्यांचा कुठलाही लेटर किंवा पत्र नाही, त्यामुळे तो अडचणीचा प्रश्न आहे. परंतु नाव नाही तर विमान उघडू देणार नाही ही आमची भूमिका, भूमिपुत्रांची भूमिका. विधानसभा ज्या आहेत त्या या भूमिपुत्रांच्या जवळच्या आहेत, 25 कोकणातल्या, रायगड, ठाणा, मुंबई, पालघर, डहाणू, रत्नागिरी असा जो कोकणाचा परिसर आहे त्या परिसरात फरक पडणार आहे, 100% पडेल. त्या अगोदर मला वाटतं महाराष्ट्र सरकार हा निर्णय घेईल आणि त्यांना तो घ्यावाच लागेल. आवाज पुढेसाठी प्रिया जवानचा रिपोर्ट, पनवेल.